आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बर नाना चला आता देवी समोर पत्रिका ठेवूया, नाही म्हणजे सगळ्यात पहिलं आमंत्रण तिलाच द्यायला पाहिजे. होय की चल चल गुरुजी. हो गुरुजी. गुरुजी नमस्कार. नाना बडबड नकोस, हे अपशकुन वगैरे काय नसते असलं. आओ गुरुजी ती पत्रिका विजवा की पाणी टाका तिच्यावर. अनर्थ अनर्थ अहो काय झाले अनर्थ झाला. अहो पण आग लागली कशी मला माहित नाही, पण असं कधी झालं नव्हतं. पत्रिका जळू दे, पूर त्या आरण्याचा निघालाय. अहो देवीला आमंत्रण देण्याची पत्रिका होती ही, आणि तिच्या समोरच पेट घेतला ती. हा अपचुकून आहे. पण गुरुजी हे असं कसं झालं? हा कसला अपशकून म्हणायचा? देवीच्या मनात आहे तरी काय? आपण गुरुजी काहीतरी उपाय असेल ना, म्हणजे काहीतरी इदी बिदी करून शांत होत असेल तर बघा की. वय वय बरोबर आहे, होत्या होत्या. प्रत्येक आपशे कुणाला शांत असते. हे बघा मी पहिल्यांदाच पाहतोय सगळं, मला माहित नाही, मला माहिती करून घ्यावी लागेल.
कुणाला तरी विचारावं लागेल, पण देवी समोरच हे सगळं घडलं, आरती चालू असताना हा खरंच अपशकून आहे। ये थांबा, बात झालं। गुरुजी तुम्ही म्हटला होता ना यावर काहीतरी उपाय असणार म्हणून, शोधून काढा ते। जो काय उपाय असेल तो करू आपण, काय नाना? नाहीतर सरळ आमच्या ज्योतिष गुरुजांना बोलू का? अहो, ते काहीतरी विचारतायत, बोला की। चला आपण पण निघूया, नाही म्हणजे आधीच अपशकून झालाय, अजून काहीतरी व्हायचं नाही का? आणि तसही देवीने लग्नाचं आमंत्रण स्वीकारलेलं दिसत नाही, नाही का? चला चला चला, देवीच्या दारातच असा अपशकून झाला, आता कस होणार आपल्या लेकीचं? काय लिहून ठेवलंय तिच्या आयुष्यात पुन्हा खाऊ? अहो मावळीने कशाला रडताय? अपशकून झाला खरा, पण कशामुळे झाला आपल्याला कुठं माहितीये? कदाचित देवीनं चांगल्यासाठीच केलं असं, म्हणजे लग्नाचा दिवस चांगला नसेल म्हणून झाला असेल अपशकून। मी काय म्हणते, आपण तारीख पुढे ढकलूया का? पत्रिका पुन्हा छापूया, हा होईल संपलं नीट, तुम्ही नका उगा काळजी करू। का म्हणजे लग्नाची तारीख कशाला पुढे ढकलायची? अहो चार जणांना विचारूनच तारीख ठरवल्या, दोघांच्या पत्रिका पण दाखवल्यात, सगळं बघूनच मुहूर्त काढलाय ना। तरी पण हे झालंच ना, म्हणजे एवढं सगळं करून त्या शेवटी देवापेक्षा कोण मोठा आहे? नाही नाही, हे सगळं मान्यावर आहे। आता तू एवढा शिकला सवरलेला शहरातला माणूस आहेस, तरी याच्यावर विश्वास कसा का ठेवतोस रे? वाऱ्यामुळे वगैरे आग लागली असेल, तेल पडलं असेल पत्रिकेवर, अपशकून नाही हो। आपण उगाच लई विचार करा लागलोय, देवी परीक्षा घेत असेल आपली। हा ते बरोबर आहे, पण असं बी असू शकत ना, देवीला हे कार्यच मान्य नाही। काहीतरी काय बोलती का? देवीला का मान्य नसेल? हाय का आता, मग पत्रिका जायचं दुसरं काय कारण असणार इथं? थांबा, तुमचं बोलणं काय पण होत्यात, कसला बी अपशकून होत्यात, उत्सवाच्या वेळेला बी अडचणी आल्या होत्या की त्या अडचणींवर मात करून आपण उत्सव पार पाडला का नाही पाडला, त्यातल्याच एका अडचणीमुळं आज आपण हे लगीन करतोय, हे बी ध्यानात ठेवा।
या समध्या घटनांना एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. त्याच्यामुळे लग्नाची तारीख बदलणार नाही आणि ह्या इश्यावर आता इथनं पुढे कोणी भी काय भी बोलणार नाही. आदित्यराव तुम्ही तुमच्या भाचीचा हात अरुणरावांच्या हातात देऊ शकता का नाही देऊ शकत? दाजी म्हणजे त्यासाठीच आलोय मी इथे. निश्चित देऊ शकतो. मग झालं तर गोष्टी ठरल्यात तसेच होत्या. अरुणराव या जागी तुम्ही रचलेल्या डावाला सुरुवात झाली आणि तुम्ही मालतीच्या आयुष्यात आला होता. पण आता ही लग्नाची पत्रिका जळाली. आता या जागी तुम्ही रचलेला डाव जळून बेचिरा होतोय का नाही तुम्ही बघाच. बघितलं का आमची नवरी कशी नटली नक्षत्रवाणी. मला खरं छान दिसतेस बघ. अग अग हास की जरा. पण काही म्हणा चेहऱ्यावर तेज मात्र आलंय का? मालू काय आहे लक्ष कुठं आहे तुझं? डोळे काय आडायला लावून चालतेस वय? मामे अगं तिचं लक्ष हित नाही भल तिकडच आहे. काय ग सरू कशाला उगीच चढवतेस तिला? आधीच पिथरली पोर हाय का आता का नको चिडू? चिडवणारच ना. अगं मैत्रीण आहे माझी लग्न आहे तिचं मग तेवढा बी अधिकार नाही मला. अगं पण तुला समज माहिती आहे ना मग कशाला त्रास देतेस तिला? त्यात कसला त्रास? सरू एक विचारू का? विचार की. ही पत्रिका तूच दिली होतीस ना त्यांना? हा म्हणजे मला सांगितली आणि मी आणून दिली. नाही नाही पण त्या पत्रिकेनं आग कशी पकडली असेल ग? आ
आता ते मला कसं माहित असणार ना, तू जाऊन काल काय विचार। हा तसं असेल तर चांगलंच आहे, पण सर तुला एक गोष्ट सांगून ठेवते, काय भी करायच्या आधी हे पक्क ध्यानात ठेव, तुझ्या महादेव मामांच्या मानाचा प्रश्न आहे, तवा त्यांना मान खाली घालायला लागल असं काय भी करू नकोस। अगं भाई की मामे, मी पण मामांची मान अभिमानानं उंच होईल यासाठी समद करते ना, मी कशाला असं काही करीन। हे झालंच ग, पण सरू तू लय बदललीस बघ। मामी अनुभवातनं समृद्ध झाले मी, आधी जरा घाबरायचे पण आता माझ्यात बळ आले, हिम्मत आली, उशिरा का असं पण आली। बरं असो, जात असं ऊन झालंय, आपल्याला मुहूर्त मिटवायची ना, जा समजायला जाऊन सांग अंगणात जाऊ। हा तू हो पुढं, मी आलेच। या मुहूर्त मेढीच शास्त्र काय असतंय ग? अग आपण जो संकल्प सोडतोय की नाही तो अगदी निर्विघ्नपणे सिद्धीला जावा म्हणून ही मुहूर्त मेढ रोवायची पद्धत आहे। अग पूर्वीच्या काळी ना सगळ्यात पहिलं आमंत्रण राजालाच द्यायचे लोक, पण आता सगळ्यांच्याकडे राजा कसा काय जाणार म्हणून ही मुहूर्त मेढ म्हणजेच राजा असं मानायला लागले लोक। आता सगळं कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पडेपर्यंत ही मुहूर्त मेळ काढायची नाही बरं का? असं शास्त्र असते वे। बघितलं का मामी, तिच्या लग्नात समद केलंय तरी बी हिला काय आठवण। अग तिच्या लग्नात तिचं लक्ष कुठे होत? देवा झाली का नाही पूजा? हा काय रे किस्ता, अरे तू काय तू कॅमेरा घेऊन नुसतं इकडे तिकडे बघत बसलेस, काढ की फोटो। अरे माझे केस काय उगाच पांढरे नाही झाले बाबा, तुला काय वाटतंय ते समजतंय मला, पण असं भरल्या डोळ्यानं फोटो काढशील तर पिक्क पिक्क येतील की नाही? काय करू मी आजी? हे बघ डोळ्यातलं पाणी गिळ, आता त्यानंच बळ येतय, हार टॉनिक असतंय ते। अरे आपली सरू आहे का नाही,
तिच्यापेक्षा फोटोत मी देखणी दिसली पाहिजे बर का? चालेल. माले आता तुझं काय ग, एवढी मूर्त मेन रोयल आणि तुझा चेहरा असा का पडलेला? अग आजी काय नाही, ते जरा डोकं दुखायला लागलंय ना म्हणून, बाकी काय नाही. मला माहिती आहे कुठं दुखतंय ते. माले पूजा करून घे जा. चल ग आतली काम आवरून घेऊ. हा चल. काय हो, काय झालं? काय नाही, आपण निघालोय पुढं पण मनात शंका येते. आता कसली शंका? तीच की ती पत्रिका जळली होती ना. हो, तुम्ही देवळात काय म्हणला होता? आणि तस बी उत्सवात काय कमी एक ना आली का? तरी बी उत्सव पार पडलाच का नाही? तस हे कार्य बी निर्विघ्नपणे पार पडेल, तुम्ही नका काळजी करू. काहीच करण्याची उभारी येऊन झाली. आदित्यराव बोला ना, तुम्ही घ्याल का लग्नाची जबाबदारी? नाही तुम्ही घ्या जबाबदारी, तुम्ही व्हा पुढं. मामा तुम्ही कशाला काळजी करताय? मालतीचं लग्न व्यवस्थित पार पडावं एवढीच इच्छा ना तुमची, मग ते नक्की पार पडेल. मी आहे ना वय ग, हायस्कूलच आधार आहे बघ.